दरम्यान एक मोठी बातमी समोर येते. अंतरवाडीमध्ये मनोज जरांगे यांच्या बैठकीत गोंधळ झालेला आहे. मराठा आंदोलकांच्या जरांगेंच्या दादा
सप्टेंबरला मला कन्सल्ट दिला होता तुम्हाला आरक्षण आणून दाखवलं एक 90% मी तुम्हाला आरक्षण आणून दाखवलं 10% राहिले 10% मराठ्यात राहिलेलं आरक्षण मिळालं बस मी माझ्या शब्दातून मुक्त झालो माझा समाज मोठा झाला हे आरपारचं एकदा होऊ द्या दोन्ही जिल्हे राहिले दादा जिल्ह्याचे तालुके राहिले एक 10% 90% मला अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी अक्षय शिंदे देत आहेत. अक्षय आपण पाहतो या ठिकाणी बैठकीत काहीसा गोंधळ झाला. जरांग्यांच्या सहकाऱ्यांची नेमकी मागणी काय आहे? अक्षय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येतो आवाज येतोय. आज खर तर मनोज जरांगे यांनी पहिलं आमरण उपोषण अंतरावली फराटेमध्ये मागच्या वर्षी याच दिवशी केलं होतं आणि वर्षपूर्ती निमित्त मराठा समाजाची एक छोटी खाणी बैठक जी ती अंतरावली फराटेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. आज बैठक संपत असताना मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली की येणाऱ्या 29 सप्टेंबर पासून मी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आणि त्यावेळी उपस्थित जे मराठा बांधव होते त्यांनी त्याला प्रचंड असा विरोध केलाय. आपण लागलं तर मुंबईला जाऊ पण उपोषण करू नका अशा प्रकारची विनंती जी आहे ती मराठा आंदोलन करताना या ठिकाणी पाहायला मिळत होती. अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.